का कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. तुम्हाला तुमचं हृदय मजबूत ठेवायचं आहे ना, तर तुम्हाला एकच इलाज सांगतो, खूप खूप चांगला आहे, करावा असं मला वाटतंय खरोखर. तर तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या आणि पूजेला आपण काय घालतो ते काय असतंय, काट्याचं असतो तो पूजेसाठी केवडा, एवढं माहित नाही का, पूजा करता की नाही, केवड्याचं पान असतंय माहितीये, काट्यासारखं असतंय बघा, कोरफडी सारखं असतंय. तर केवड्याचा एक तुकडा घ्यायचा, गुलाबाच्या एका गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि काळे मनुके किंवा आपले मनुके माहिती आहेत ना, हा ते एक दोन चमचे, दोन चमचे मनुके लक्षात ठेवा, दोन चमचे मनुके केवडा साधारण आपल्या बोटा इतका, एक केवड्याचा पीस घ्यायचा आणि गुलाब एका गुलाबाच्या पाकळ्या हे साधारण अर्धा लिटर पाण्यामध्ये टाकायचं, हे कडक उकळवायचं, कडक उकळवायचं आणि रात्रभर झाकून ठेवायचं. सकाळी उठल्यानंतर ते मनुके आहेत ना, ते मनुके काढून खायचे आणि पाणी पण प्यायचं. हृदयाला एवढं चांगलं बल येते ना, हृदय एवढं स्ट्रॉंग होईल तुमचं की अटॅक वगैरे हे ते प्रकार आहेत ना, तुम्ही पूर्ण विसरून जा खरोखर. बघा तुम्हाला चालताना दम लागणे, फुफ्फुसाला त्रास आहे, कारण ब्लड सर्क्युलेशन नीट चालत नाही, रक्त पातळ करायला पाहिजे, घट्ट करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, हे सगळे प्रकार तुम्हाला एका इलाजातून. हृदयाची ताकद वाढली सगळं चांगलं चालणार की नाही, म्हणून हृदयाची ताकद वाढवण्यासाठी हा इलाज खूप महत्वाचा आहे.